नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अजित पवार यांनी शरद पवारांचं नेतृत्व झुगारून किंवा त्यापासून बाहेर पडत स्वतःची नवीन वाट जी आहे ती प्राप्त केलेली आहे ते सत्तेत सहभागी झालेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आता ते एन डी एमध्ये सुद्धा सहभागी झाल्याचं दिसतंय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी एक बैठक झाली एन डी एची त्या बैठकीमध्ये स्वतः अजित पवार उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत पण अजित पवार तिथे उपस्थित राहिले अगदी त्यांनी नरेंद्र मोदींना जो एक मोठा हार अर्पण करण्यात आला तो हार जो आहे तो सुद्धा धरून ते अगदी उभे राहिले होते आणि नरेंद्र मोदींशी त्यांनी एक प्रकारे नजर झाली त्यांची त्यानंतर त्यांनी एकमेकाला नमस्कार केला त्यामुळे अजित पवार हे एमध्ये सामील झालेले आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी शरद पवारांकडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मग मंत्री म्हणून का नऊ जणांनी शपथ घेतली आणि ते सत्तेत सहभागी झाले महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर छगन भुजबळ एकदा बोलताना म्हणाले होते की शरद पवार यांनीच एकदा सांगितलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदीच सत्तेत येणार नरेंद्र मोदी यांच्याकडेच पंतप्रधानपद पुन्हा येणार असं छगन भुजबळ म्हणाले होते आणि तो संदर्भ यानिमित्ताने आठवला की छगन भुजबळ जे म्हणाले की शरद पवारांचं हे मत आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये काही झालं तरी नरेंद्र मोदी हेच निवडून येतील हेच पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा विराजमान होतील त्या खुर्चीवर आणि तेव्हा त्यातून ते हे लक्षात आलं की आत्ताची जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये अजित पवार हे एमध्ये सामील झालेत आणि शरद पवार मात्र तिकडे यू पी एमध्ये म्हणजे आता एक नवीन नाव त्यांनी तयार केलेलं आहे त्यासाठी आणि ते, ते म्हणजे इंडिया त्या संघटनेमध्ये त्या एकंदरीत जो काय एक त्यांचा ग्रुप तयार झालेला आहे गट तयार झालेला आहे त्याच्यामध्ये ते आता सामील झालेत पण या दोन्ही भागांमध्ये म्हणजे दोन्ही ज्या काही शक्यता आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की शरद पवारांचं कोणतंही नुकसान नाही उलट त्यांचा फायदाच आहे आणि तोच त्यांनी विचार केला जे छगन भुजबळ म्हणाले ते शरद पवारांच्या मनामध्ये आहे ते पक्क त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच जर आपण आपल्या सगळ्या एकूण पक्षाला घेऊन जर या यू पी एमध्ये किंवा इंडिया नावाचा आता जे काही गट तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जर जा सामील झालो फरफटत त्यांना सगळ्यांना नेलं तर आपल्या हाती काही लागणार नाही आहे हे त्यांना आधीच माहिती आहे आणि त्यांना एक कळलेलं आहे आणि त्यामुळे आत्ता मात्र ते तिकडे गेले असले तरी त्यांना माहिती आहे की तिकडे गेल्यानंतरसुद्धा आपण एक दाखवण्यापुरतं तिकडे जाऊया त्यांच्यासोबत आहोत हे दाखवूया पण प्रत्यक्षामध्ये हा जो काही सव्वीस पक्षांचा किंवा सव्वीस प्रतिनिधींचा गट तयार झालेला आहे इंडिया नावाचा हा फार काही तिथे बदल घडवू शकेल या निवडणुकीमध्ये हे त्यांना माहिती आहे शरद पवारांना फार काही बदल ते करू शकणार नाहीत नरेंद्र मोदींना पराभूत करण्याची ताकद या सगळ्या गटामध्ये आहे असं शरद पवारांना वाटत नाही आहे पण तरी ते तिकडे गेलेले आहेत याचं कारण इथे त्यांनी अजित पवार यांना तिकडे एन डी एमध्ये सिरस्तावर झालेलं पाहिलेलं आहे त्यावरनं त्यांना हे माहिती पडले की आपला पक्ष जो आहे तो मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरक्षित राहू शकतो पक्षाची जी शकलं आहेत ती जर आपल्याला टाळायची असतील आणि एकमेकांमधला दुरावा हा वाढवायचा नसेल तर हे जे काय आहे ते योग्यच आहे त्याच्यामुळे एकतर आपला पक्ष सुरक्षित राहील आपल्या सोबत असलेले जे काही लोक आहेत ते राष्ट्रवादी म्हणूनच सत्तेत पण राहतील आणि आपला जो पक्षावर जी फूट पडली असती मोठ्या प्रमाणावर किंवा जी शकलं झाली असती ती आपल्याला टाळता येतील कारण आता आपण पाहतोय की अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांच्यासोबत तीस आमदारसुद्धा आता परवाच दोन वेळा त्यांची बैठकसुद्धा झाली शरद पवारांची भेट झाली पहिल्या दिवशी काही मंत्र्यांनी भेट घेतली दुसऱ्या दिवशी आमदारांनी भेट घेतली आणि त्या प्रत्येक वेळेला शरद पवारांनी कुठेही त्यांना अडकटी केली नाही कोणालाही अडवलं नाही सगळ्यांना भेटू दिलं सगळ्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले पाया पडले आणि एन पाटलांनी म्हटलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यात किती सत्य आहे ते तथ्य आहे हे माहिती नाही पण हे भेटायला जाताना शरद पवारांनी कोणालाही अडवलं नाही याचं कारण ते जाणून आहेत की जर यांना दूर केलं आणि यांना आपण आपल्यापासून दूर करून एक प्रकारे आपला पक्ष जो आहे तो पूर्णपणे फोडून टाकला किंवा फूट पडायला दिली तशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जर आपल्याला त्याचा त्रास होईल त्यापेक्षा आपण आपली जी भूमिका आहे त्याच्यावर ठाम राहू आणि हा जो काय आता सव्वीस पक्षांचा गट आहे इंडिया नावाचा त्याच्यासोबत राहू तिकडे अजित पवार जे आहेत त्यांना एन डी एमध्ये जाऊ दे एन डी एमध्ये ते सत्तेमध्ये राहतील नरेंद्र मोदींचं वर्चस्व अर्थातच राहणार आहे हे त्यांना मान्य आहे शरद पवारांना त्यांना हे पटलेलं आहे त्यामुळे आपल्या पक्षाचं नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊनच त्यांनी हे सगळं आत्ता जी परिस्थिती जी आहे त्याला ते सामोरे गेलेले आहेत असं आपण म्हणू शकतो शरण गेलेले आहेत तसं आपण म्हणू शकतो पण एका अर्थाने त्यांचं नुकसान याच्यामध्ये कोणतं नाही जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे चित भी मेरी और पट भी मेरी तर तशा पद्धतीने त्यांचा विजय पण झालेला नाही त्यांचा पराभवही झालेला नाही किंवा विजयसुद्धा झालेला आहे आणि पराभवापासून त्यांनी स्वतःचा बचावसुद्धा केलेला आहे निसट्टा तर हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतं तेंस आणि अशा पद्धतीने त्यांनी या परिस्थितीला कशा पद्धतीने आपण सामोरे जाऊ शकतो हे दाखवून दिले हेच मात्र उद्धव ठाकरेंना जमलं नाही उद्धव ठाकरेंच्या पक्षापासून किंवा त्यांच्यापासून एकनाथ शिंदे आणि काही आमदार जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना गद्दार बोलणं त्यांना हडतुड करणं अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांच्यावर टीका करणं हे सुरू ठेवलं आणि एक प्रकारे प्रचंड दुरावा त्यांच्यामध्ये निर्माण झाला त्यातून साध्य काहीच झालं नाही एकनाथ शिंदे सत्तेमध्ये आहेत पण जो काही दुरावा निर्माण झाला तो टाळता येऊ शकला असता पण शरद पवारांनी तसा दुरावा निर्माण होऊ नये आणि आपल्याला दोन्हीकडे एका बाजूला विरोधी पक्षातसुद्धा स्थान आपलं बळकट राहावं तिथेही आदर सन्मान मिळावा आणि इकडे एकीकडे आपण सत्तेतही राहावं हे दोन्ही फायदे जे आहेत ते मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या ते त्यांना हे यश मिळाले असं आपण बघायला मिळते आपल्याला संजय राऊतसुद्धा आता परवा म्हणाले होते की जर माझ्याकडे अशा पद्धतीने हे सगळे आपल्यापासून दूर गेलेले लोक किंवा फूट पा पाडल्यानंतर बाहेर गेलेले लोक हे आले असते तर आपण त्यांना गेट लॉस्ट म्हटलं असतं म्हणजे हीच जी, ही जी वृत्ती आहे त्याच्यात किती फरक आहे किती अंतर आहे याच्यात दिसून येतं शरद पवारांनी असं कोणत्याही प्रकारे त्यांना हडतूड केलं नाही उलट त्यांना बोलवलं उल। त्यांची भेट घेतली त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यातून आपला पक्ष कसा एक राहील जे प्रफुल्ल पटेल म्हणतायत की आपला पक्ष एक संद राहिला पाहिजे तर ती एक सध्या तरी हे दिसत असलं की अजित पवार एन डी एमध्ये आहेत शरद पवार हे आ, इंडिया नावाच्या गटामध्ये सामील झालेले आहेत म्हणजे हा पक्ष फुटलेला आहे तर तसं सध्या तरी नाही आहे शरद पवारां ते नको आहे आणि म्हणूनच त्यांनी ही जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला पक्ष पूर्णपणे विकलांग होऊ द्यायचा नाही या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत असं ज्याच्यातून दिसून येतं आणि म्हणून अजित पवारांचं एन डी एमध्ये जाणं आणि शरद पवारांचं यू पी एमध्ये किंवा इंडिया गटात राहणं याला हे वेगळं महत्त्व आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद